कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना। अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना। अब जो भी हो शोला बनके पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बनके पर्वत पर है छाना। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। निकले हैं मैदान में हम जा हथेली पर लेकर, अब देखो दम लेंगे हम जाके अपनी मंजिल पर। पत्थरों से हंस के खेलना इतनी तो हमें हिम्मत है, मोड़े कलाई मौत की इतनी तो हमें ताकत है। हम सरहदों के वास्ते लोहे की एक दीवार है। सलाम सातारा, मी स्वप्नील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारामध्ये। मित्र हो, सलाम सातारा कार्यक्रमामार्फत साताराविषयी जी माहिती आहे ती माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो। या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अनेक गावांमध्ये आपण जातो आणि या सलाम सातारा कार्यक्रमामार्फत जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत आपण पोहोचवत असतो। अशाच एका गावात मी आज उभा आहे, सातारापासून काहीच अंतरावरती असलेल्या जकातवाडी या ठिकाणी मी आज उभा आहे आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असतील की भरपूर या ठिकाणी लोकं जमलेले आहेत। त्यांना मी आता प्रश्न विचारणार आहे, जाणून घेणार आहेत उत्तरं आणि हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्हतर्फे देणारे आकर्षक जेवणाचे कूपन। तत्पूर्वी या सातारा जिल्ह्याविषयी लोकांना काय वाटतं, या गावाविषयी काय वाटतं हीही माहिती आपण जाणून घेऊयात। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी एक सुंदर असं वाचनालय आहे, तसंच या ठिकाणी एक अकॅडमी आहे की जी अकॅडमी अनेक युवकांना घडवते, युवतींना घडवते राष्ट्राच्या संरक्षणासाठी। तर काय आहे ही अकॅडमी, कशी आहे ही अकॅडमी, चालते या ठिकाणचं वाचनालय कसं चालतं ही माहिती आपण जाणून घेऊयात। माझं नाव आहे कृष्णात नामदेव सावंत, मी एक सर्व्हिसमॅन आहे। मिलिटरीमध्ये मी 18 वर्ष सर्व्हिस करून नायक या पदावरून रिटायरमेंट घेतलेलं आहे। मी रिटायर झाल्यानंतर म्हटलं आता करायचं काय, नेमकं रिटायरमेंट करायचं काय, मग डोक्यामध्ये आलं की आपण जे काम केलेलं आहे पूर्वी तेच काम आपण परत एकदा सुरू करू शकतो आणि मुलांना आपण घडवू शकतो। म्हणून मी सातारा या ठिकाणी जकातवाडी जिथं सुंदर परिसर आहे, गावामध्ये एक मोठंसं जिल्हा लेवलचं एक स्टेडियम बनलेलं आहे गावामध्ये, ते बघितलं, ते पाहिलं आणि विचार केला की इथं आपण एक अकॅडमी स्थापन करू शकतो। ऑलरेडी मी पुण्यामध्ये माझी मोठी संस्था SK नॅशनल करिअर अकॅडमी या नावाने मी रजिस्ट्रेशन केलेली आहे आणि पुण्यामध्ये आता सध्या कार्यरत आहे आणि आत्तापर्यंत माझे पुण्यामध्ये 268 स्टुडंट विद्यार्थी सेनेमध्ये रुजू झालेले आहेत। तसेच आत्ता जी मेगा भरती आहे पोलीस भरती, त्यासाठीसुद्धा आता माड 64 मुलांचे ॲडमिशन झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मला मुलांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि 100% माझी मुलं अकॅडमीमधले आता पोलीस या भरतीमध्ये रुजू होतील। नक्कीच, या ठिकाणी आता पोलीस भरती आहे आणि या पोलीस भरतीसाठी आपल्याला प्रत्येक ग्राउंड फुल झालेलं दिसतात। या ठिकाणी युवक युवती या ठिकाणी प्रॅक्टिस करत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत असतात। मग या ठिकाणी कुठले कुठले इव्हेंट्स असतात ह्या पोलीस भरतीमध्ये, कशी असते ही पोलीस भरती, थोडंसं आपण जाणून घेऊयात या ठिकाणचे स्पोर्ट्स टीचर आहे त्यांच्याकडून। सर, आपलं नाव सांगा आणि पोलीस भरती हे पोलीस भरती आम्हाला माहिती आहे लोकांना, पण पोलीस भरती कशी असते, काय असते, थोडी माहिती आमच्या श्रोत्यांना द्या। पोलीस भरतीमध्ये 100 गुणाची फिजिकल फिटनेस टेस्ट हे असतं, ट्रेनिंग असतं आणि 100 मार्काचा लेखी परीक्षा सराव असतं। फिजिकलमध्ये जेंट्समध्ये 100 मार्कापैकी 20 मार्क्स पोलीसला दिले जातात, 20 मार्काचा गोळा असतो, 20 मार्कमध्ये लाँग जम्प घेतली जाते, 20 मार्कमध्ये 100 मीटर 11.70 सेकंदामध्ये घेतलं जातं आणि 5 किलोमीटर 25 मिनटामध्ये घेतलं जातं। ही तकरीबन आमच्या अकॅडमीमधली जवळजवळ 40 ते 45 मुलं क्वालिफाईड आहेत, जे की आउट ऑफ 100 गुणापैकी 98, 96, 94 मार्क्स पाडू शकतात। महिलांसाठी 4 इव्हेंट आहेत, 25 मार्काचा गोळाफेक, 25 मार्काचा 100 मीटर,
25 मार्काचं 3 किलोमीटर 25 मिनिटात आणि लॉंग जम्प 25 मार्काचं. तर अशा प्रकारे पोलीस भरतीचे वेगवेगळे इव्हेंट्स या ठिकाणी असताना आपल्याला दिसतात. आता साताऱ्यातली पोलीस भरती म्हटलं की एक वेगळा उत्साह या ठिकाणी दिसतो, कारण की सातारा हा जिल्हा म्हटलं की एक शूरवीरांचा जिल्हा म्हणून आपण ओळखलं जातो. देशाच्या सेवेसाठी या ठिकाणी भरपूर लोक या ठिकाणी भरपूर युवक या ठिकाणी प्रॅक्टिस करत असताना आपल्याला दिसतात आणि भरती होऊन देशाची सुरक्षाही करताना आपल्याला दिसतात. याचं एक उदाहरण म्हटलं तर सातारा जिल्ह्यात एक असं गाव आहे की ज्या गावामध्ये प्रत्येक घरानिशी एक व्यक्ती या ठिकाणी मिलिटरीमध्ये किंवा सैनिकांमध्ये असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. ते मिलिटरी आस्तिंगे हे गाव आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणखी काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा, आपलं नाव सांगा आणि सातारा जिल्ह्याविषयी तुमचं मत काय आहे हे आमच्या श्रोत्यांना सांगा. माझं नाव पृथ्वीराज चौहान, उपाध्यक्ष एस पी करेड अकॅडमीचं. आणि मी साताराबद्दल खूप काही नेहमी वाचत असतो आणि ऐकत असतो की सातारा हा शूरवीरांचा जिल्हा आहे, क्रांतिकारांचा जिल्हा आहे आणि नेहमी क्रांती जी सुरू झालेली आहे ते सातारा जिल्ह्यापासूनच क्रांती सुरू झालेली आहे. हे मला साताऱ्याबद्दल खूप अभिमान वाटतो की मी सातारा जिल्ह्यामध्ये एक जन्म घेतलेला आहे. अगदी सातारा जिल्ह्याविषयीची ही माहिती त्यांनी आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी सांगितली आणि त्यांना अभिमान वाटतो, आपल्यालाही तो अभिमान वाटतो. म्हणून तर आपण अभिमानानं आणि गर्वानं म्हणतो सलाम सातारा. या ठिकाणी आणखी काही लोक आहेत, त्यांच्याशीही मी बोलणार आहे, त्यांच्याशी प्रश्न विचारणार आहे, जाणून घेणार आहे साताऱ्याविषयी. पण या ठिकाणी एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा. महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा. पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित यह शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था. ऐसे तो यह शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव. ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे. मैं जब भी जाता था ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर. तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम, ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया. कितना बड़ा हो वो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता. मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ. तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छी लगी और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे. ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है. तो मैं शुरू में दोनों रखा एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया. इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं. नंतर पुन्हा एकदा स्वागत. मी स्वप्नील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारामध्ये. आज मी उभा आहे साताऱ्यातील जकातवाडी या ठिकाणी. या ठिकाणी माझ्या बरोबर भरपूर लोक आहेत, मी त्यांना प्रश्न विचारतोय, जाणून घेतोय उत्तर आणि देतोय हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचे कुपन्स. या ठिकाणी भरपूर युवक आहेत, युवती आहेत, गावातली मंडळी आहेत.
या ठिकाणी मी त्यांना आता विचारणार आहे साताऱ्याविषयीची माहिती. तत्पूर्वी या ठिकाणी एक वाचनालय आपण पाहिलं, या वाचनालयाविषयी जाणून घेऊयात. सर, आपलं नाव सांगा आणि या जकातवाडीतलं वाचनालयाविषयी थोडी माहिती आम्हाला द्या. माझं नाव प्रल्हाद पार्टे. जकातवाडीमध्ये विद्यावर्धनी वाचनालय आहे. ते 1992 साली सुरू झालं. सुरुवातीला 100 पुस्तकं होती, कारण सुरुवातीच्या काळात आमच्याकडे वर्तमानपत्र साधं येत नव्हतं. पुढ्याचा कागद जेवढा येईल तेवढंच वाचायचा. पण नंतर जेव्हा सुरू लक्षात आलं की आपल्याला वाचलं पाहिजे, पुढच्या पिढीही वाचल्या पाहिजे, त्यासाठी वाचनालय सुरू केलं. आता ते 100 पुस्तकापासून आता वाचनालय आमच्या 10,500 पुस्तकं आहेत. जवळजवळ 200 जास्त सभासद आहेत आणि वर्गणीदार सोडून मोफत सभासदांची संख्या जास्त आहे, विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. दरवर्षी आमच्याकडे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा जिल्हास्तरावरच्या होतात, कवी संमेलन होतं, नंतर आमच्याकडे सुंदर किल्ला स्पर्धा होते, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्याची आवड निर्माण व्हावी. आमच्या इथे MPCCच्या संदर्भातली सुद्धा पुस्तकं ठेवलीत काही. एक आमचा सभासद PSIB झालेला आहे. उद्देश एकच आहे की ह्या जर पिढ्यांनी वाचन केलं तरच त्या पुढं टिकणार आहेत. तर त्या दृष्टीने इथं गावामध्ये विद्यावर्धिनी वाचनालयाचं काम चालू आहे. आणि गावाच्याबद्दल सांगायचं झालं तर गावामध्ये मंदिरांची संख्या जास्त आहे. पण जसं मंदिरात गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतल्यानंतर थोडी शांती मिळते, पण नुसती शांती मिळून उपयोग नाही, तर त्याचा पुढं उपयोग झाला पाहिजे. तर ते ज्ञानाने जर पुढं गेली तरच आपल्या देशाचं कल्याण होणार आहे. तर अशी ही सुंदर माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आणि वाचनालयाविषयी किंवा वाचन संस्कृतीविषयी या ठिकाणी आपल्याला माहिती दिली आहे. या गावाच्या सरपंच एक महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. मॅडम, आपलं नाव सांगा आणि या गावाविषयी काय सांगाल. माझं नाव सुनंदा जयवंत पार्टे. मी या गावची सरपंच आहे. या गावाविषयी सांगायचं म्हटलं तर या गावामध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. ते हेमाडपंथी आहे, पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे त्याचं. तसेच गावामध्ये अनेक मंदिरं आहेत. शंकराचंही मंदिर आहे, तेही हेमाडपंथी आहे. ज्योतिर्लिंगाचं हे गावचं ग्रामदैवत आहे, ते सुद्धा हेमाडपंथीच आहे. आणि गावचं कुलदैवत काळूबाई, त्याचंही एक पूर्णपणे आता नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. दिल्लीतला गणपती हा पूर्ण पूर्वंपार काळापासून तो एक मानाचा गणपती समजला जातो. ह्या गणपतीला प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आणि ह्याला गणपतीमध्ये त्याचं मंदिरामध्ये उत्सव असतो, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो. एरवीसुद्धा दररोज संध्याकाळी 7-8 या वेळेमध्ये त्या मंदिरामध्ये आरतीचा कार्यक्रम होतो. या आरतीलाही सातारवरून किंवा आजूबाजूच्या गावावरून सुद्धा भरपूर लोक मंदिरामध्ये आरतीला येतात. तर अशा प्रकारे ही माहिती यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. खिंडीतला गणपती म्हटलं की आपल्याला आठवतं तो दिवाळीचा पहिला दिवस. या पहिल्या दिवशी या ठिकाणी भरपूर गर्दी जमते. सातारा शहरातून सर्व लोक या ठिकाणी आपल्याला आलेले या ठिकाणी दिसतात आणि त्या ठिकाणी भरपूर गर्दी आपल्याला दिसते. आणखी काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण प्रश्न विचारूया, जाणून घेऊयात. मित्र, तुझं नाव? तो इथं येत. आणि तू सातारामधला राहतोस, साताऱ्यामध्ये आता पोलीस प्रॅक्टिस करतोय, पोलीस भरती. पोलीस म्हटलं तर तुझ्या मनात काय येतं आणि पोलिसांबद्दल तुझा आधार काय? पोलीस म्हटलं की मला वाटतं की असं गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे ती बंद करावी, त्यासाठी मी विचार केला की पोलीस व्हायचं. पोलीस व्हायचा असा विचार तू केलेला आहेस. पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतोयस, कुठले कुठले इव्हेंट असतात पोलीस भरतीमध्ये जर आमच्या श्रोत्यांना सांगू शकशील? पोलीस भरतीमध्ये गोळा, पुलअप्स, लॉंग जम्प, 5 आणि 100 असते. बरं, आणि प्रत्येकाला किती किती मार्क्स असतात? पुलअप्सला 20 आणि पुलअप्स 20 गोळा 20 100 20 लॉंग जम्प 20 आणि 5 20 असतात. आत्ता जी भरती आहे ही भरती, पोलीस भरती ही महाराष्ट्रात खूप महत्त्वाची पोलीस भरती मानली जाते, कारण की गेल्या काही वर्षांमध्ये सर्वात जास्त मोठी पोलीस भरती म्हणून ही आत्ताची पोलीस भरती या ठिकाणी दिसते. त्याचवर आधारित आजच्या कार्यक्रमात पोलीस भरती कशी असते, काय असते, ह्याच्याविषयी आपण जाणून घेऊयात लोकांकडून, या ठिकाणच्या मुलांकडून. मित्र, तू आत्ता पोलीस भरतीची माहिती आमच्या श्रोत्यांना व्यवस्थित सांगितली. पोलीस भरतीमध्ये तू जनरल नॉलेज किंवा लेखी परीक्षाची सुद्धा अभ्यास करत असशील? हो, करतो. गणित, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान म्हणलं तर भूगोल आले, परत इतिहास, अर्थशास्त्र. तर अशा वेगवेगळ्या विषयांचा तू अभ्यास करत असेल. या कार्यक्रमात आम्ही विचारतो प्रश्न, सातारा जिल्ह्यावरचे किंवा जनरल नॉलेज आम्ही प्रश्न विचारतो आणि जर कोणी या 3 प्रश्नांचे अचूक उत्तर देतो त्यांना आम्ही देतो हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. तर माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे, सातारा जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती? काही हरकत नाही, पुढे जाऊयात. मित्र, तुझं नाव? आप्पासाहेब मोमसे. सातारा जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती?
नाही माहिती. काही हरकत नाही, पुढे जाऊयात. आणखी काही लोक आहेत आपल्या बरोबर, त्यांना विचारूयात प्रश्न. मित्र, तुझं नाव? भांगरसिंह जयपुरो. सातारा जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ? 17,535. पुन्हा एकदा सांग. 17,535. या प्रश्नाचं उत्तर 17,535. 17,535. या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी. आणखी जाणून घेऊयात. एक हात वरती येतोय. मित्र, तुझं नाव सांगा. प्रतीक विलास दुर्वी. सातारा जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती? 10,484 square kilometers. 10,000. पुन्हा एकदा आमच्या श्रोत्यांना कळू द्या. 10,484 square kilometers. या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तू बरोबर दिलेलं आहेस. साताऱ्याविषयी तुझं मत काय हे आमच्या श्रोत्यांना कळू दे. सातारा एक शूरवीरांचा जिल्हा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा नाव क्रांतिकारीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई महात्मा फुले, यशवंतराव चव्हाण हे सर्व मोठे मोठे जे नेते घडून गेले हे सर्व साताऱ्याचेच आहेत. साताऱ्याचे नाव, मी सातारा असल्यामुळे मला साताऱ्याचा अभिमान आहे. अगदी तुला अभिमान आहे, आम्हालाही अभिमान आहे. माझा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. सातारा जिल्ह्यात उगम पावणाऱ्या कोणत्याही 5 नद्यांची नावं तुला सांगायची. कृष्णा, वेण्णा, उरुमोडी. एक एक सांग आमच्या श्रोत्यांना सुद्धा व्यवस्थित समजून. कृष्णा, कोयना, वेण्णा, उरुमोडी अशा 5 नद्या या ठिकाणी त्याने सांगितल्या. याच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. 2 प्रश्नाची अचूक उत्तरं दिलेली आहेत. आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. या प्रश्नाचं अचूक उत्तर देतोय तर तुला मिळणारे हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. तत्पूर्वी या कार्यक्रमात सहभागी होऊन कसं वाटतंय आणि सातारकरांना काय संदेश देईल? या कार्यक्रमातून सातारविषयी अधिक माहिती मिळते. दुसऱ्यांचे ह्या सातारामध्ये विचारांची देवाणघेवाण होते. ह्यातून जनरल नॉलेज कळतंय. म्हणजे एक प्रकारचं एक माहिती कळत आहे, माहिती उत्पन्न होत आहे. सातारविषयी अधिक माहिती कळत आहे. आपल्याकडून दुसऱ्या काहीतरी माहिती कळत आहे. हे जरा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय ठेवतोय की पोलीस भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि एकंदरीत देशसेवेसाठी या ठिकाणी साताऱ्याचं योगदान खूप महत्त्वाचं राहिलेलं. तुला काय वाटतं देशसेवेसाठी सातारचं योगदान कसं आहे आणि तुझं काय मत आहे? साताऱ्यातील शेजारी सातारा तालुक्यातील गाव असलेले मिलिटरी अपशिंगे यातील संपूर्ण भारतातील सर्वात जास्त हे मिलिटरी लोक हे त्या गावातील आहेत. तसेच डबेवाडी, ललगुण हे ह्यातील असे ठराविक गावातील लोक भरपूर मोठ्या प्रमाणात युवक हे मिलिटरीमध्ये कार्यरत आहेत. तसेच साताऱ्यातील 26/11 प्रकरणामधील मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटमधील जे 2-3 हे गेले कडेगावचे दुधे काहीतरी आडनावचे सैनिक होता स्वतः साताराच आहे. त्यामुळे मला साताऱ्याविषयी सातारा मला भारताच्या बॉर्डरवर माझ्या साताऱ्यातले सैनिक कार्यालयाबद्दल मला अभिमान आहे. अगदी 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 या ठिकाणी अतिशय सुंदर माहिती साताऱ्याविषयी यांनी सांगितलेली आहे आणि 2 प्रश्नांचे त्याने अचूक उत्तरं दिली आहेत. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न विचारपूर्वक उत्तर द्यायचं. या प्रश्नाचं अचूक उत्तर देतोय तर तुला मिळणारे हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न ययाती ही कादंबरी कोणी लिहिली? प्रश्न पुन्हा एकदा. ययाती ही कादंबरी कोणी लिहिली? यशवंतराव चव्हाण. पुन्हा एकदा आमच्या श्रोत्यांना सांग उत्तर. यशवंतराव चव्हाण. या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. काही हरकत नाही. मित्र, तुझं नाव? तोहित सय्यद. या प्रश्नाचं उत्तर काय? ययाती या कादंबरीचे लेखक कोण? वि स खांडेकर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या. पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहेस. माझा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण किती जलविद्युत प्रकल्प आहेत? 3. या दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. 2 प्रश्नांची अचूक उत्तर. कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. 2 प्रश्नांची अचूक उत्तरं दिलेली आहेत. तू आता तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंयस तर तुला मिळणारे हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. तिसरा प्रश्न विचारण्या अगोदर सातारकरांना तुला काय सांगायचं? सातारा जिल्हा एक नैसर्गिक महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण, यामुळेच पर्यटन जास्त येतं त्या सातारा जिल्ह्यात. कासपठार झालं. मी साताऱ्याचं नसल्यामुळे मला काही एवढी माहिती नाही. प्रॉपर कुठला? सोलापूर जिल्ह्यातला. माझा तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न. सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्याच्या